बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात शुक्रवारी पहाटे भरधाव जाणाऱ्या एका कारला जगदंबा नगर चौकात भीषण अपघात घडला. सदर कार एका रस्ता मार्गदर्शक फलकाला धडक देऊन बाजूच्या नाल्यात जाऊन विचित्ररित्या अडकली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाल्याचे समजते. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे समजते. शेगाव येथून खामगावकडे पहाटे जात असताना चालकाला डुलकी लागल्याने शहरातील जगदंबा चौकामध्ये कार क्रमांक MH 28 V 38 41 या वाहनाला अपघात होऊन सदर वाहन रस्त्याच्या कडेला भिंतीला जाऊन धडकले. यामध्ये कार चालक आणि अधिक एक अशा दोघे जखमी झाले आहेत. कारच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला नालीच्या भिंतीला जाऊन धडकली. सदर कार नालीमध्ये फसल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ घडला नाही. MC न्यूज करिता रवींद्र शेगोकार, शेगाव.